भाजपावासी झालेल्या नारायण राणेंना मुख्यमंत्र्यांनी सांगूनही अखेर राणेंचा संयम सुटलेला आहे. प्रचार सभेत राणेंनी सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंवरती खरपूस टीका केलेली आहे. योग्य नव्हतो तर मुख्यमंत्री का केलं असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. एक महत्वाची बातमी आपण बघतोय, मुख्यमंत्र्यांनी सांगूनही अखेर राणेंनी उद्धव ठाकरेंबाबत अखेर टीका केलेली आहे. नारायण राणेंनी भाजपात असूनही महायुतीतल्या पक्षप्रमुखांवर शरसंधान साधलंय. सावंतवाडीतल्या राजन तेली यांच्या प्रचार सभेत राणे बोलत होते आणि यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि केसरकर यांचा समाचार घेतला. राजनजी तेली साहेब यांना पण यांनी काय काही नाही आणि काही न करता प्रचाराला आले शिवसेनेचे कार्याध्यक्ष. एखाद्या कर्तृत्ववान माणसावर बोलावं, काम आणि कार्य करणाऱ्या माणसावर बोलावं. काय काम करतो तो? त्या 18 मिनिटात नारायण राणेवर 15 मिनिट. काय नारायण राणे असा तसा, तू मुख्यमंत्री का टीव्ही केलात मला? मी असा तसा होतो ना तर मला एवढी पदं का दिली? शाखा प्रमुख पद दिलं, नगरसेवक पद दिलं, BST चेअरमन 3 वर्ष दिलं, आमदारकी दिली, नंतर मंत्री दिलं, मुख्यमंत्री दिलं, अपोजिशन लीडर दिलं, किती पद दिली? का दिलं मग? तुझी लायकी होती तर याला का नाही बाळासाहेबांनी दिलं? काहीतरी दिलं का? काही नाही. तो पण मी शिवसेनेला असं हा माणूस डोकंवर काढत नव्हता. नाही, मी निवडणूक होईपर्यंत 24 रिझल्ट येईपर्यंत काय बोलणार? 25 पासून माझा दिवस आहे. मातोश्रीच्या समोर जाऊन बोले आणि असं बोलेन कायम तो तोंड बंद होईल.